शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण माहिती पाहणार आहोत, तर ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये उन्हाळी भुईमूग लागवड केल्यानंतर ह्या भुईमुगामध्ये तणांचं आपल्याला नियंत्रण देखील करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ठराविक कालावधीमध्ये तण येतं हे आपल्याला दिसून येतं आणि यावर काय करावं लागते, आपल्याला निंदणी करावी लागते किंवा खुरपणी करावी लागते। त्यासाठी आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये उन्हाळी भुईमूग लागवड झाल्यानंतर तणनाशक फवारणी ही कोणती करणं गरजेचं आहे, कितव्या दिवशी करणं गरजेचं आहे, तर याचीच संपूर्ण माहिती सांगतोय। जय शिवराय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, पाहू शकताय आमच्या शेतामध्ये आम्ही बेडवर आहे, तर हा भुईमूग लावलेला आहे। कारण उन्हाळ्यामध्ये पाणी तर हे काही शेतकऱ्यांकडे अवेलेबल नसतं। त्याचबरोबर ह्या बेडवर लागवड केल्यानंतर फायदा असा आहे की खाली शेंगा जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतात आणि याला सिंचनाचा प्रकार आम्ही हा रेन पाईप आहे तुम्हाला तर दिसतच असेल। त्याचबरोबर 100% आम्ही हाताने लागवड केली याचा उतार देखील हा झालेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, या भुईमूग पिकाला लागवड केल्यानंतर तणनाशक फवारणी करायची तरी कधी, तर 21 ते 25 दिवसांच्या दरम्यान आपल्याला तणनाशक फवारणी करणं गरजेचं आहे। आता कोणतं तणनाशक घेणं गरजेचं आहे, माझ्याकडे जे आयरिस तणनाशक होतं तर याची मी फवारणी केलेली आहे। याचं प्रमाण देखील तुम्हाला सांगतो। आता जे पाहू शकताय कशा प्रकारे पानं आहे तर ही जळालेली आहे, तुम्हालाही दिसत असतील। लाल पानाची जी गवतं आहेत ही मरून जातात, मात्र काय होतं की काँग्रेस आणि जे लोहळा आहे तर हा अजिबात मरत नाही। त्याचबरोबर याचं प्रमाण मी तुम्हाला सांगतो। आता तर आयरिसचं प्रमाण आपल्याला प्रति पंपासाठी 40 ML याप्रमाणे घ्यायचे, म्हणजे 1 लिटर पाण्याला 2 ML अशाप्रमाणे घेऊन याची आपल्याला 21 ते 25 दिवसामध्ये फवारणी करणं गरजेचं आहे। आता ही फवारणी करतेवेळी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, तर आपल्याकडे बॅटरी पंप असेल याने घेऊ शकताय, पेट्रोल पंपाने घेऊ शकताय, मात्र आदल्या दिवशी आपल्याला पाणी भरायचे आणि ओल्या जमिनीमध्ये याची फवारणी करणं गरजेचं आहे। त्याने फायदा असा होतो की ओल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात या तणनाशकाचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे जे काही मी आता तणनाशक फवारणी केलेली आहे अशा प्रमाणात गवतांचा नायनाट झालेला आहे, मात्र 100% मला जो रिझल्ट येणार आहे तर याची येणाऱ्या 2 दिवसांमध्ये आपल्या चॅनल व्हिडिओ ही मी बनवणार आहे आणि तुमच्यासमोर रिझल्ट आल्याची व्हिडिओ ही सांगणार देखील आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, भुईमूग पिकाला तणनाशक फवारणी, उन्हाळी भुईमूग लागवड ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्कीच सबस्क्राईब करा, समोरील घंटा ऑन ठेवण्याचा प्रयत्न करा। कारण भुईमूग पिकाच्या येणाऱ्या 4-4 दिवसांनी व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे आणि मिरची पिकाच्या व्हिडिओ दररोज आपल्या चॅनलवर बघायला मिळतात। त्यामुळं तुम्हाला जर मिरची पिकाची लागवड करायची असल्यास तीही उन्हाळ्यामध्ये, तर आपल्या चॅनलवर शेड्यूल मिरचीचं हे तयार आहे, प्रत्येक व्हिडिओ टप्प्याटप्प्यानुसार तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळं एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट द्या, त्यामध्ये व्हिडिओ ओपन करा आणि मिरची पिकाच्या असतील भुईमूग पिकाच्या असतील व्हिडिओ तुमच्यासमोर बघायला मिळणार आहे। ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।